कळवा पोलीस स्टेशनमधनं आरोपींना बाहेर काढत गणपत गायकवाड यांना पोलीस हे कोर्टामध्ये घेऊन निघालेले आहेत आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर इथल्या कोर्टात नेण्यात आलं आहे कळवा पोलीस स्टेशनमधून आमदार गणपत गायकवाड यांना पोलीस बंदोबस्तामध्ये नेण्यात आलेला आहे पोलिसांची एक टीम गणपत गायकवाड यांना घेऊन उल्हासनगरला रवाना झाली आहे काल रात्रीच्या सुमारास जो प्रकार झालेला होता त्या पार्श्वभूमीवर आता गणपत गायकवाड यांना उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेज जे समोर आलेलं होतं आणि आता ताजी अपडेट ही आहे की गणपत गायकवाड यांना उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात येते गायकवाडांचा इतर आरोपी नाही प्रत्यक्ष हजर करा अशी न्यायाधीशांनी पोलिसांना सूचना केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कलवा कळवा पोलीस ठाण्यातनं गायकवाडांना घेऊन आता पोलीस निघालेले आहे सुरेश काटे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत सुरेश इथून पुढची नेमकी कारवाई कशी होणार आहे कोर्टामध्ये किती वाजता पोहोचतील गायकवाड आणि काय अपडेट्स आहेत पुढचे काल रात्री अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिव शिवसेनेचे शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती बंदुकीने गोळ्या झाडलेल्या आहेत त्यामध्ये महेश पाटील हे महेश गायकवाड हे जखमी झालेले आहेत आणि आता आज सकाळी पोलिसांकडून माहिती मिळाली होती की गणपत गायकवाड यांना कळव्यामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून त्यांची सीद्वारे कोर्टामध्ये त्यांना हजर करणार होते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही चर्चा होणार होती कोर्टासमोर मात्र कोर्टाने सीद्वारे ती चर्चा होणारी आहे ती नाकारलेली आहे आणि आता त्यांना क उल्हासनगरच्या कोर्टामध्ये हजर होण्याचे आदेश दिलेले आहेत कळव्यावरून गणपत गायकवाड जे आहेत ते निघालेले आहेत पोलीस फौज फाट्यासह ते निघालेले आहेत आणि अगदी थोड्या वेळामध्येच क उल्हासनगरच्या कोर्टामध्ये ते दाखल होणार आहेत आणि त्या अनुषंगाने कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये फौज फाटा जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे दोन्ही बाजूनी पोलीस जे आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत अगदी हा जो रस्ता जो आहे हा रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे पुढच्या बाजूला जर आपण पाहिलं तर गणपत गायकवाड यांचे समर्थक जे आहेत काही महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत गणपत गायकवाड यांचं समर्थन करण्यासाठी आलेल्या आहेत त्यांनी कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये देखील केलेली आहे पोलिसांनी त्यांना या यावरती आवर आवर घातलेला आहे मात्र आत अगदी थोड्या वेळामध्येच गणपत गायकवाड उल्हासनगरच्या कोर्टामध्ये हजर होणार आहेत आणि नेमकं कोर्ट त्यांना पोलीस कस्टडी देते की काय याकडे आता पूर्ण प्रशासनाचं आणि पूर्ण महाराष्ट्राचं देखील या गंभीर घटनेकडे लक्ष लागलेलं ला आहे अश्विन सुरेश या बातमीचे ताजे ताजे अपडेट जे आहेत ते वेळोवेळी जाणून घेतच राहणार आहोत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तेव्हा जशी आता जी अपडेट आहे आता कोर्टामध्ये हजर करण्यात येते आणि नेमकं आता पुढे कोर्ट काय निर्णय देते पाहणं महत्वाचं असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट